सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदाभव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परम् तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति महारुद्र हनुमान की जय। जय जय राम कृष्ण हरि राजा जय जय राम कृष्ण हरि।
कृष्ण बाल कृष्ण चरणी लक्ष लागो बाल कृष्ण चरणी लक्ष लागो बाल कृष्ण चरणी लक्ष रघुपती राघव राजा राम पावन सीताराम रघुपती राघव राजा
मदा
जेणे भक्षिली मक्षिका जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची। अहं भावजा मानसीचा विरेणा तया ज्ञान हे अन्न कोटी जिरेणा। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। या नारदीय कीर्तन परंपरेचे जनक किंवा जी देवर्षी नारदांनी घालून दिलेली परंपरा आहे त्या परंपरेचा एक परिपाठ असावा। काहीतरी एक शास्त्र शुद्ध अशी एक चौकट असावी असा विचार करून ज्यांनी आपली साधना अभ्यास आणि अनुभवांती या नारदीय कीर्तनाचा एक वस्तुपाठ घालून दिला असे आजचे पद्य करते। हरिभक्ती परायण कैलासवासी हरिभक्ती परायण गोविंद बुवा होशिंग ज्यांनी संन्यास आश्रम घेतला आणि त्यांचं तारकाश्रम स्वामी महाराज असं अभिधान नाव हे नावारूपास आलं। त्यांनी ही कीर्तनाची परंपरा सुनियोजित सुव्यवस्थित करून दिली आम्हाला आणि म्हणून आज आमच्यासारखे होतकरू किंवा नवशिखे म्हणा किंवा अपरिचित असलेली नावं यांना एक व्यासपीठ मिळत आहे। नमन असावं त्यानंतर नमनानंतर पद्यरचना पद्यरचनेलाच अनुषंगिक किंवा त्याला अनुसरून सूत्र रूपाने मांडता येईल असा एखादा श्लोक त्यानंतर पूर्वरंग भजन आणि उत्तररंग त्याचबरोबरीने पूर्वरंग आणि उत्तररंग याचं सूत्र श्रोत्यांच्या मनामध्ये बिंबवता यावं या सर्व गोष्टींचा विचार ज्यांनी आपल्या पुढे ठेवला ते स्वतः कीर्तन करत त्याचबरोबरीने विविध पद्यरचनांच्या द्वारे प्रबोधन त्यांनी केलं। त्यातलीच एक रचना आज विचारार्थ घेतलेली आहे निरूपणासाठी घेतली आहे। ते स्वतःला दीन म्हणून घेत असत दीन म्हणून घेत असत आणि ते आजच्या मूळ अभंगात आपल्याला सांगतात घातक काहीतरी घातक आहे तुम्हा आम्हाला काहीतरी धोक्याची सूचना ते देत आहेत काहीतरी जागरूक करता आहेत सांगता आहेत की घात करणार काहीतरी आहे। आजच्या काळामध्ये कलियुगामध्ये तुम्ही आम्ही घातपाताच्या घटना काही कमी पाहिल्यात का पण असं काहीतरी आहे की जे बाहेरच्या कुणीतरी आक्रांतांनी येऊन केलेला घात नाही तर तुमचा तुम्हीच ओढवून घेतलेला घात त्याबद्दल ते सावध करताय। काहीतरी धोका होणार आहे काहीतरी तुमचं अस्तित्व हे नष्ट होईल तुमचं नावही या जगामध्ये राहणार नाही असं काहीतरी होईल अशासाठी हा घातक शब्द वापरलेला घातक। मग काय घातक आहे तर मद अवलोकी जीवा हे जीवा बा मनुष्य प्राण्या तू या भवसागरामध्ये आलास जन्माला आलास आणि पहिलं पार जायचं आहे मृत्यूपर्यंतची किंवा मृत्यूचीच शाश्वती झाला नाही आज का उद्या एवढ्यावरच ज्यांची चिंता आहे
अशांसाठी ते सांगतायत की तुझा घात जर कशाने होणार असेल ना तर मद अवलोकी, हा मद घातक ठरणार आहे. मद म्हणजे साध्या भाषेत सांगायचं, आपल्या बोली भाषेत सर्वांना माहीत असलेला शब्द म्हणजे मीपणा. मग जर हा मीपणाच घातक आहे तर मग आम्ही जगायचं तरी कस? मी, माझं घर, माझं कुटुंब, माझा समाज, माझा अभ्यास, माझं काम, माझे पैसे, या सर्वा भोवतीच तर आपलं आयुष्य आहे. मग हा मीपणा घातक तरी कसा बरं? तर ते सांगतात की विचार केलास तर लक्षात येईल. वरवर पाहता जरी वाटलं सगळं सुखाचं आहे, सगळं माझं आहे, तरी विचार केलास अवलोकी, नुसतंच वरवर विचार केला तर असं वाटेल की हे चुकीचं आहे. पण जर खोलात शिरून निश्चितपणाने जाणून घेतलं तर लक्षात असं येतं की हे जे मी माझं माझं म्हणतोय, हा जो मीपणा, मी उठलो, मी आवरलं, मी काम केलं, मी पैसा कमवला, मी अमुक एका व्यक्तीशी बोललो म्हणून त्या व्यक्तीचं काम झालं, या सर्व गोष्टींमध्ये जो मी 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 येतो ना, त्याबद्दल आजचे पद्यकर्तेही खूप छान लिहितात. काय म्हणतात? हले ना कधी पान सत्ते विनारे, हले ना कधी पान सत्ते विनारे, कशाला हवा हा तुला मी पणा, कशाला हवा हा तुला मी पणा, हले ना कधी पान सत्ते विनारे, हले ना कधी पान सत्ते विनारे, कशाला हवा हा तुला मी पणा. अजून काही पदव्या म्हणू नका, सर्व काही मिळवलेलं
धनाढ्य असा प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाला पण जायचं होतं दूरच्या गावामध्ये. स्वतः बरोबर अनेक पुस्तक संपदा होती, धनसंपदा होती, जेवढी काही मिळकत होती सर्व काही होती, आणि त्याबरोबर प्रवास करायचा होता. तुमचं आमचं ही जीवनात तेच होतं. साठा बराच होतो, साठा बराच होतो, हेही असू दे, तेही असू दे, तेही असू दे, पण तुम्ही आम्ही विसरतो की प्रवास नक्की कुठला आहे. जीवन प्रवासामध्ये साठा उपयोगाचा नाही, केवळ संचय उपयोगाचा आहे हे आपण विसरतो. आणि तो संचय कशाचा असावा? तर तो नामस्मरण पुण्य संचय असावा. असो, हे तोही विसरलाच होता, तो साठा काही बरोबर नव्हता. आणि पहिले तीर गाठायचंय, नदी ओलांडून जायचंय, बरं ते साध सुध आपल्या पुण्यनगरीतलं शिल्लक राहिलेलं पात्र नव्हतं. त्याची ओढ अशी होती की त्याला अतिक्रमण करून पलीकडे जायचं होतं. त्याची ओढ अशी होती की अजून पलीकडच्या गावात जाऊ, काहीतरी वादविवाद करू, बुद्धीचं चातुर्य दाखवू, अजून काहीतरी पदवी पदरात पाडून घेऊ. आणि म्हणून विचार करतोय पहिला तीर कसा गाठावा. एक नावाडी होता, त्या नावाड्याला बोलवलं. अरे ओ दादा, या इकडे या. तो आला. काय जी काय जी, पहिलं तीर जायचंय, दाम किती घेशील? तेव्हा तो नावाडी हुशार होता. तो म्हटला, अहो तुमचं आधी काम होऊ दे, मग दामाचा विषय काढूया. तुमचं आधी काम तर होऊ दे, बसा नावेमध्ये, मी पहिलं तीर सोडतो तुम्हाला. बरे, यांनी सर्व सामान ठेवला, तो बसला. आणि मग शांत बसावा की नाही, पण माणसाला सवय आहे कुठेही असा आपसात चर्चा केल्यानी बरं वाटतं कदाचित, म्हणून का होईना त्यांनी चर्चेला सुरुवात केली. तुझं नाव काय, कुठं राहतोस, कसं व्यवसाय, कशी गुजराण चालते? काही नाही जी, हे बघा, कोण आपल्यासारखं वाटसरू आलं, कोणाला पहिलं तीर नेऊन सोडायचं, आल्याडच्या गावातलं पल्याड, पल्याडच्या गावातलं इकडे, कोणी शाळेला जाते, कोणी दवाखान्याला जाते, कोणी कशाला जाते, सगळ्यांना मदत करायची, जे काय पदरात मिळेल ते गोड मानायचं असं. पण मग शिकलास किती? नाही जी, शिकणं काय जमलं नाही बघा. अरे 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 अरे, पण मग तुला ते आजच्या युगातलं काय मोबाईल वगैरे म्हणतात ते तरी जमतं की नाही? ते आहे की नाही तुझ्याकडे? नाही हो, ते कसलं काय? अरे स्मार्टफोन नाही, मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, काहीच नाही तुझ्याकडे, ते काहीच चालवता येत नाही तुला? नाही जी, इथे कुठे मी ते शिकणार आणि काय करणार, मला त्याचा कसला उपयोग? अरे अरे अरे, मग एखादी फॉरेन लँग्वेज शिकलास की नाही? असं विचारण्यास सुरुवात झाली. हे जमत नाही, ते जमत नाही, ते जमत नाही, जितका पाण उतारा करता येईल तितका हा करत होता, कारण त्याचे काही मापदंड होते. व्यवहारामध्ये हेच चालतं ही भ्रामक समजूत होती. पण जीवन व्यवहार असा नाही आहे बरं का श्रोते हो. जीवन व्यवहार हा फार निराळा आहे. तुमच्या आमच्या व्यावसायिक आणि स्वार्थी जीवनापेक्षाही तो जो जीवन व्यवहार आहे ना, जो अलौकिकातला आहे, तो फार निराळा आहे. आणि त्यांनी नुसती झलक दाखवली. आपण पाहिलंय, हले ना कधी पान सत्ते विनारे, ज्याची सत्ता सगळ्यावर आहे ना, त्यांनी नुसती ती नाव डोलवली, हलवली, आणि नदीमध्ये लाटांवर लाटा यायला सुरुवात झाली. प्रथमतः मोठी मौज वाटली बरं का, पण नंतर लक्षात आलं की आता हे या ज्या लाटा आहेत यांनी नाव हेल खावे लाग हेलकावे खाईल. आतापर्यंत
आतापर्यंत हेल काढून त्याला विचारत होता, पण आता हेलकावे खाणारी नाव जी होती ती पाहून मनात भय बसलं. त्याने विचारलं, अरे बाप रे, आता बहुतेक वादळ येणार वाटत. येऊ शकतं जी, येऊ शकतं. हा मात्र शांत अजूनही, बरं का? अरे पण मग आपण पहिलं तीर गाठू की नाही? अहो गाठू, काही हरकत नाही. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही माझ्यावर सोपवलंयत ना सगळं. तुम्हाला पोहता येत असेलच? नाही रे, ते नाही शिकलो मी. म्हणजे आता पोहत? अरे बापरे, तुम्ही आत्तापर्यंत मला म्हणत होतात की तू हे शिकला नाहीस म्हणून तुझं 50% आयुष्य वाया गेलं, ते शिकला नाहीस म्हणून 70% आयुष्य वाया गेलं. आता काय होणार आहे माहिती का साहेब? आता असं होणार आहे की तुमचं कदाचित 100% आयुष्य वाया जायची वेळ येईल, कारण हा मी चाललो बघा पहिला तीर गाठायला. म्हणून त्यांनी नावेतनं उडी मारली आणि सांगितलं, तुम्ही माझ्या मागे आलात तर वाचाल. त्यांनी हात सोडला नाही पण सांगितलं. आणि त्यावेळेस ह्या भवसागरात आपण तुम्ही आम्ही अडकलेलो आणि तो शहाणा माणूस याची गत एकच होते. आपल्याला नुसतीच सुरूप दाखवून कुठे ती लीला घडून जाते, पण आपण जर तो संचय करून बसलेलो असू ना, हे माझं ते माझं हे माझं, तो संचय सोडून त्या भवसागरात दीन होऊन आपल्याला उडी मारावी लागते पहिलं तीर गाठण्यासाठी. आणि तीच गत झाली त्या शहाण्या माणसाची. अहंकार काही सुटला नाही, तो घात करणारा ठरला, ती काळ वेळ ठरली. पण म्हणूनच हा घातक ठरणारा जो आहे तो अवलोकी जीवा घातक मद अवलोकी. अहो एवढंच काय, त्या शहाण्या माणसाचं बिचाराचं आयुष्य नाही वाचवू शकलो, पण एक त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ होता. काय आहे दृष्टांतावरनं काय शिकावं? दृष्टांत हे विनोद किंवा गोष्टीनुसार विसरले जाऊ शकतात, पण त्यातला जो गर्भितार्थ आहे तो फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. अजून एक कलाकार माणूस होता. आणि काय झालं की गावामध्ये मूर्तिकार म्हणून त्याची प्रसिद्धी होती. पंचक्रोशीमध्ये कुठलंही मंदिर बांधायचं झालं तर त्याला बोलवणं धाडलं जायचं की बाबा रे मूर्ती घडव, बाबा रे अमुक अमुक कर. तू केलेली, तू घडवलेली जी मूर्ती आहे ती पाहून ज्याची मूर्ती घडवलीस तो माणूस स्तब्ध होतो, मूर्ती रूप होतो आणि विचारात पडतो की ही मूर्ती खरी की मी खरा. इतकं जिवंतपणा तुझ्या हातामध्ये आहे असं एक ज्योतिषी त्याला सांगत होता गावामध्ये आणि मूर्त्या पाहत होते. तो म्हणाला की अहो हे मूर्ती घडवणं साधं काम नाही बरं का, यासाठी अमुक प्रकारची माती लागते, त्रमुक प्रकारचा दगड लागतो किंवा काय लागतं, तासन तास काम करावं लागतं, त्यानंतर काहीतरी एक रूपरेषा काहीतरी आकार येतो त्या मूर्तीला वगैरे वगैरे वगैरे. नाही बरोबर आहे, खूप छान खूप छान. ज्योतिषबुवा प्रसन्न झाले, पण क्षणार्धात ती जी प्रसन्नता होती ती मावळायला लागली. चेहऱ्यावर तेवढी प्रसन्नता दिसेना म्हणून तो मूर्तिकार विचारतोय, काय झालं ज्योतिषबुवा, काय झालं तुम्हाला, एखादी मूर्ती आवडली नाही का? अहो पैशाची चिंता करू नका, तुम्हाला आवडली असेल मूर्ती. नाही नाही रे नाही, तुझ्या हातात एवढी कला आहे, तू इतका चांगला आहेस, परंतु अल्पायुषी ठरशील रे, अल्पायुषी ठरशील. आणि म्हणून एवढं म्हटले आणि ते मागे वळले. लक्षात आलं अल्पायुषी ठरीन म्हणजे नक्की काय होईल. आणि मग यांनी काय करावं, काहीतरी उपाय विचारायला हवा ना, स्वतः उपाय शोधला.
ज्योतिषबुवा सांगून गेले होते अल्पायुषी ठरशील, नवव्या दिवशी असं असं घडेल आणि तुझा मृत्यू होईल वगैरे वगैरे सांगितलं. लक्षात आलं की 9 दिवस आहेत ना माझ्याकडे. त्याच्यातला मूर्तिकार जागृत झाला, म्हणजे तो झोपी होता का माहिती नाही, पण मूर्तिकार जागृत होता. त्यांनी त्याची कला दाखवायला सुरुवात केली. एक मूर्ती घडली, दुसरी घडली, तिसरी घडली. अहो 20-22 मूर्त्या घडवल्या. कोणाच्या? स्वतःच्याच. स्वतःसारख्या 20-22 मूर्त्या घडवल्या आणि 9वा दिवस उजाडला. यमदूत आले ठरल्याप्रमाणे. बघतात तो काय, पत्ता बरोबर दिलाय, गल्ली, घर क्रमांक सगळं बरोबर आहे, नाव एकाच आहे, राहतात 22 जण. असं कसं होईल? आता याद्या वगैरेचं काम झालं असल्यामुळे बोलायला हरकत नाही, पण 22 जण. छे 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 छे. परत आले यमदूत आणि यमराजांकडे सांगितला वृत्तांत की अहो तुम्ही एकालाच आणण्याची परवानगी दिलीत, आज्ञा केलीत, परंतु तिथे 22 जण आहेत, त्यातला नेमका कोणाला आणायचा आहे? 22 जण आहे, हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय. म्हणून यमराजे स्वतः रेड्यावर बसून तिथपर्यंत आले, कारण त्यांचंही काम हे नियमानुसारच होत, म्हणूनच त्यांना यमधर्म असं म्हटलं जात. कुठलीही चूक, कुठलीही शंका नसावी म्हणून स्वतः खात्री करायला आले आणि लक्षात आलं की अरे अरे अरे, आपल्यालाच फसवायचा डाव दिसतोय. पण हा अंतकाळ कोणालाही चुकलेला नाही हे आपण विसरतो. तो मूर्तिकार त्या 22 मूर्त्यांपैकी एक बनून उभा होता आणि यमधर्म विचार करतोय की आता या मूर्तिकाराला समोर आणावा तरी कसा. प्रत्येक मूर्ती निहाळतायत, क्षणभर वाटतंय की ही मूर्ती खरी आहे, मग लगेच दुसऱ्या मूर्तीतला जिवंतपणा खुणावतोय. असं होता 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 यमधर्म राजांनी त्यांना कौतुक करायला सुरुवात केली त्या मूर्तिकाराचं. वा 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 मूर्तिकारा, मला थक्क केलंस रे बाबा. काय ते कपडे, काय ते डोळे, काय ते भाव मूर्तीवरचे, सगळे काही अलौकिक. वा वा सुंदर सुंदर, तू आत्ता समोर इथे असतास ना तर तुझं कौतुक करायला मला आवडलं असत. तू आत्ता माझ्याशी बोलला असतास ना तर कदाचित मी तुला काहीतरी देऊ केलं असत. तू आत्ता इथे बोलला असतास ना तर मी ऐकलंय की तुला मोठं पारितोषिक पंतप्रधानांच्या हस्ते, कोणाकोणाच्या हस्ते मिळणार आहे म्हणे, काहीतरी होणार आहे म्हणे पुढे, ते तुला सांगता आलं असत रे. पण म्हटल्यानंतर तो मूर्तीतला जो मूर्तिकार होता, मूर्त्यांमधला मूर्तिकार जो होता, त्याचे कान टवकारले. पण एक चूक घडली रे, एक चूक घडली. तेवढी जर चूक घडली नसती तर काय सांगावं. पण छे, असं म्हटले मात्र आणि इकडे आतापर्यंत कौतुक ऐकून 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 हरखून गेलेला तो मूर्तिकार तो म्हटला, मनात विचार करायला लागला, एवढ्या 22 मूर्त्या घडवल्या, इतकं कौतुक केलं तरी सुद्धा चूक शक्य नाही. बरं दुसऱ्यांच्या वेळेस एखादी चूक घडलीही असेल, माझ्या बाबतीत कशी मी चूक करीन. छे 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 छे, होणार नाही कुठली चूक. असं म्हटला आणि यमराजे म्हणाले की हीच चूक, चल आता माझ्या हातून चूक होणार नाही, मी मोठा, मी श्रेष्ठ. हे म्हणत 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 माणसाचं पूर्ण आयुष्य जात. शेवटचा क्षण येतो तरी समजत नाही की अरे आता तरी जागा हो बाबा, तरी लक्षात येत नाही. आणि ती वेळ येते, तो घात होतो. आणि असे की हे माणसाला कळत नाही, पण प्राण्यांकडनंही खूप छान शिकता येतं बर का. त्यासाठी कबीरजींनी खूप छान दोहा लिहिलेला आहे.
प्राण्यांकडनं जनावरांकडनं तरी शिका रे बाबांनो. काय शिकायचं? मैना मैना. ती मैना आहे ना, ती काहीतरी सांगते, त्याच्याकडे तरी लक्ष द्या, असं कबीरजी म्हणतात. मैना मैना नित कहे भैया का? तर ती मैना सांगते मैना नित कहे, तर तिला घी शक्कर खायला मिळतं, तिला किती आनंदात ठेवतात. आणि बकरा मैं करे, तो बकरा तो सारखं मैं चालू असत, जिवंत असताना मी पणा मैं सुटत नाही, त्याचा आवाज सतत चालू असतो. आणि मग काय होतं माहिती का, जेव्हा अंतकाळ त्याचाही येतो, त्याचा अंतकाळ येतो आणि मृत्यूला सामोरं जावं लागतं, त्यानंतर त्याच्याच आतड्याची जी तार काढली जाते त्यावेळेस तो मैं पासून तुम 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 बोलायला लागतो. म्हणजेच मी पासून तू पर्यंतचा प्रवास, हे भगवंता तू सर्वश्रेष्ठ आहेस पर्यंतचा प्रवास करायला आपल्याला या जनावरांकडनं तरी शिकता येईल की नाही. जी बकऱ्याची गत होते त्या जनावराची गत होते, त्याचा जनावरती म्हणजे आपल्यावरती काहीतरी परिणाम व्हावा की नाही. आणि पुढच्या चरणामध्ये म्हणूनच तारकाश्रम स्वामी महाराज आपल्याला सांगतात, उदाहरण देऊन सांगतात, धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा, भातक मद अवलोकी. धनानी बलानी कशा कशाचा अहंकार होत नाही हो आपल्याला. माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी मोठा, माझ्याकडे ताकद आहे, काय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मीच काय तो मोठा, मीच काय तो सुंदर, मीच काय ती देखणी, कशा कशाचा अहंकार नाही. पण या अहंकारामुळे कोणीही वाचला नाही. दशाननादिक झाले नष्ट विलोकी, तो दशानन ज्यांनी म्हणे नवग्रहांवर सत्ता मिळवली, शंकरांचा भक्त महद्भक्त असा जो, वेदशास्त्र पुराण याचं काही ज्ञान कमी होतं का? नाही. धनसंपत्ती कमी होती का? नाही. सगळं वारेमाप होतं. पण त्याचं नाव कुणीही काढत नाही, किंवा निदान आपल्या मुलांची नावं तरी कोणी रावण असं नाव ठेवलेलं ऐकिवात तरी नाही. झाले नष्ट विलोकी. हल्ली नामांची खूप चर्चा आहे, पण त्या वादात न पडता आपण पुढे बोलूया की
नाव सुद्धा उरत नाही हो, अशी गळत होते, मग काय करावं? तर दीन जनावरी करी करुणा, दीन जनांवरती जो करुणा कर आहे त्याचं स्मरण, त्याचं चिंतन करावं. तो कशी कृपा करतो? तर जैसी माय स्वतो की जीवा घातक मद अवलोकी. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलावरती प्रेम करते, माया करते, तिचा सांभाळ करते, सर्वोतपरी सांभाळ करते, सर्वोतपरी मदत करते, त्याप्रमाणेच तो करुणा कर, तो कारुण्य रूपी आपल्यावर कृपा करतो. आणि म्हणून हा मद त्याला दूर सारा. पण तुम्ही म्हणाल, खरंच हा मद घातक आहे, पण याला ओळखायचा कसा, याला जाणून कसा घ्यायचा? तर या मदाचेही दोन प्रकार होतात, एक म्हणजे सोहम आणि दुसरा म्हणजे देहोहम. तो परमेश्वर माझ्या मध्ये आहे, तो म्हणजेच मी, माझ्या मध्ये तेच चैतन्य आहे, वास करून आहे, करता करविता तो आहे, हे लक्षात येणं म्हणजे सोहम. आणि हा देह म्हणजेच मी, माझ्याकडूनच सर्व काही होतं, मीच काय तो श्रेष्ठ, हा भाव उत्पन्न होणं म्हणजे देहोहम. पण यातही कठीण काय आहे माहितीये? की देहोहमचा विसर पडल्याशिवाय सोहमचा साक्षात्कार होत नाही. पण देहोहम आपल्याकडून सुटत नाही, कारण तो व्यवहारासाठी आवश्यक आहे म्हणून. पण मग याला सुंदर दृष्टांत आहे, तो थोडक्यात पाहूया. हल्ली सर्व गोष्टींचे महोत्सव असतात, आणि अशाच एका महोत्सवामध्ये शॉपिंग करायला, वर्ष साठवणुकीचं सामान घ्यायला म्हणून नवरा बायको आले. गहू महोत्सव, डाळ महोत्सव, तांदूळ महोत्सव, असे अनेक महोत्सव, त्यातल्या तांदूळ महोत्सवामध्ये आले. बरं, पोत्यांमागनं पोती, पोत्यांमागनं पोती, पोत्यांमागनं पोती अशी ठेवली होती. हा तांदूळ बरा वाटतोय, पण याचा भाव जास्त वाटतोय. बरं, तो तांदूळ दिसायला चांगलाय, पण तो वास काही बरोबर नाही, वास कमी आहे. हा नवीन दिसतोय, हा जुना तांदूळ आहे. किती प्रकार आहो तांदूळातले ती सांगतीये, आणि यजमान मात्र शांतपणे बायकोच्या मागणं चालतायत, ऐकतायत. शेवटी दिल्ली राईस निवडूया का हो असं म्हटल्यानंतर त्यांनी दाताच्या कण्या केल्या आणि सांगितलं की आता कुठला तरी तांदूळ पसंत कर, म्हणून तिने कणी निवडला. पोत घरी आणलं, देवापुढे पातेलं भर तांदूळ काढून ठेवले. लक्षात आलं की आपल्या घराजवळच कीर्तनाचा महोत्सव चालू आहे, म्हणून थोडेसे तांदूळ कीर्तनकारांनाही देऊया, म्हणून ते वेगळे काढून ठेवले. अशा रीतीने तिने तांदूळ वयरले. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर कुकरला लावले. आणि मग एक शिट्टी, दोन शिट्टी, तीन शिट्टी झाले, कुकर खाली उतरवलं, आणि मात्र वा वा वा, तांदूळ शिजले वाटत, तयार झालं. वाढ वाढ, पान वाढ म्हणून यजमानांनी सांगितलं. तिने पान वाढलं, यजमान जेवायला काही सुरुवात करेना. ती विचारते, अहो तुम्ही आत्ता तर म्हणत होतात भूक लागली, आता जेवा ना, छान तोच तांदूळ केलेला आहे, आत्ता आणला, चांगला आहे, जेवायला सुरुवात करा. अगं पण तो तांदूळ कुठे? अहो असं काय करताय, आत्ता तांदूळ आणले,
कुकरला लावले तो भात शिजला आणि त्याचा भात झाला, हा काय? तोच तांदूळ आहे. ज्या पद्धतीने तांदूळाचा भात होण्याची प्रक्रिया घडते त्याचप्रमाणे देहोहमचा हळूहळू विसर पडून सोहमचा साक्षात्कार होतो. देहोहम तांदळासारखा आहे, तांदुळासारखा आहे, आणि सोहम हा मात्र शिजवलेल्या भातासारखा आहे. तांदुळामध्ये निवड आहे, पसंत आहे, कुठला तांदूळ चांगला कुठला वाईट त्याच्यामध्ये भाव आहे. म्हणजे बाकी भाव नसला तरी दरभाव नक्कीच आहे, प्रतवारी आहे. त्याच पद्धतीने तुम्हा आम्हा सर्वांमध्ये प्रतवारी वैशिष्ट्य ही आहेत. पण जेव्हा ती तांदूळ वयरण्याची शिजवण्याची प्रक्रिया घडते आणि तो भात म्हणून मूद म्हणून पानावर वाढला जातो. हल्ली मुदीचे प्रकार जरा कमी झालेत पण तरी पुन्हा आठवण करून देण्यासाठी का होईना, ती भाताची मूद वाढली जाते त्यावेळेस तो जो भात आहे तो म्हणजे सोहम, त्यामध्ये प्रतवारी करता येत नाही. त्यामध्ये अन्नदात्याचा आणि अन्न ग्रहण करणाऱ्याचाच फक्त भाव शिल्लक असतो आणि तो तांदूळ शुभ्र म्हणजे शुभ्र पांढराच दिसतो. मग असा जो सोहम आहे तो आपल्याला लाभदायक आहे. कच्चे तांदूळ कोणी खाईल का हो? ते पक्ष्यांना टाकण्यासाठी तुम्ही वापरत असाल ठीक आहे, पण स्वतःसाठी नाही. कच्चे तांदूळ ज्या पद्धतीने आपल्याला पचणार नाहीत, मग ते लहान मूल असो किंवा कोणी वृद्ध असो, आबाल वृद्धांना ते पचणार नाहीत. पण तोच जो तयार झालेला भात आहे तो अगदी शिशू असो किंवा वृद्ध असो सर्वांना पोषक असाच आहे. त्या पद्धतीने सोहम तुम्हा आम्हाला उपकारक आहे आणि देहोहम मात्र घातक आहे. म्हणून आजच्या मूळ अभंगात तारकाश्रम स्वामी महाराज म्हणतात, घातक मद अवलो की जीवा, घातक मद अवलो की जीवा, घातक मद अवलो की. Thank you.
क्षणभर नामस्मरण करूया आणि उत्तरंगामध्ये एक चरित्र भाग, सुंदर चरित्र भाग आहे, तो ऐकूया. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. कलहापेक्षाही क्लेश होते, त्रास होते आणि त्यांनी अस्वस्थता होती. विचार करतायत, हे राज्य एवढं मोठं, या राज्याची प्रजा, या राजाच्या आमच्या कारभारावरती विसंबून किती निर्धास्तपणे झोपली आहे, पण उपाय काय करावा, विचार सतावतोय. बरं, या बाजूला झोप लागत नाहीये, निद्रा देवी प्रसन्न होत नाहीये म्हटल्यानंतर कूस बदलून पाहूया, पण तरी अस्वस्थता जाईना. शेवटी महालामध्ये येरझाऱ्या घालायला सुरुवात केली, शतपावली करून झाली, श्रम पडतायत, पण झोप काही लागणार नव्हती. चिंता होती की उपाय काय करावा. नगरीतले सर्व लोक या पाया पडतात आणि उपाय मागतात, आज माझाच निरुपाय झालाय, काय करावा. चिंता आहे, जगाचा चिंतामणी जो, त्याला चिंता आहे, आणि म्हणून सौधावर आले. आजच्या काळात सांगायचं झालं तर टेरेसवर, बाल्कनीमध्ये आले. थोडीशी थंड हवा मनाला दिलासा देईल कदाचित, पण काय सांगावं. तुम्हा आम्हाला माहिती आहे आजची परिस्थिती काय आहे. वाऱ्याची झुळूक येईल म्हणावं तर अवघड. त्या नगरीमध्ये, विस्तृत नगरी अशी, वाऱ्याने किती मुक्त संचार करावा अशी नगरी, पण तरी सुद्धा काही चिंता कमी होईना, अस्वस्थता कमी होईना. सहज आकाशामध्ये नजर टाकली आणि लक्षात आलं की तो रजनीनाथ नभामध्ये आलेला आहे. त्याला बघून तरी समाधान वाटावं की नाही, त्या चंद्राची शीतलता तरी मनाला स्पर्श करावी की नाही, पण छे हो, ती रजनी उदित झाली आणि
आमचे गुरुजी समोर बसले, त्यांच्या भाषेत सांगायचं तर तिने त्या चंद्राचा आरसा केला होता आणि आपलं रूप निहाळत 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 हातातली जी नक्षत्र तारांगणांची जी फुलं आहेत ती तिने त्या अवकाशामध्ये आकाशामध्ये उधळली होती आणि अशी ती रजनी मार्गक्रमण करत आहे. मध्यरात्र होत आहे तरी सुद्धा यांना मात्र, या कृष्णाला मात्र झोप नव्हती. आणि लक्षात आलं की आकाश मार्गाने काहीतरी एक ज्योत अशी जमिनीकडे येत आहे. काय असावं बरं? आतापर्यंत जो विचार, जी चिंता होती ती दूर पडली, दूर गेली आणि लक्ष त्या ज्वालेनी वेधून घेतलं. आत्ता सूर्य छे छे शक्य नाही. मग कोणीतरी आकाशामध्ये दिवे सोडले असतील, पण नाही, आत्ता कसे शक्य? मग काय बरं असावं? मग एखाद्याने मशाल भिरकावली असेल ती जमिनीकडे येत असेल. पण केला जरी पोत बळेच खाले, ज्वाला तरी तो वरती उफाळे. या ज्वाला ज्या आहेत या दाहक नाहीयेत, या पृथ्वीकडे येणाऱ्या आहेत. म्हणजेच हा मशाल किंवा पोतही नाही. मग काय आहे बरं? नारायण 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 नारायण. मन मनावर पडला आणि मनाला अतीव प्रसन्न झाला. वळवली तर हा अजिबच प्रकार. देवांच्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये, पण माझं स्वागत असं करताहेत की बरं विचारते झाले. देवा तुम्ही अजून जागे कसे? काय सांगू नारदा? अरे विकार जेव्हा घराची वाट शोधत येतात आणि घरामध्ये प्रवेश करते होतात त्यावेळेस कोणाला बरं झोप लागेल? विकार? कसला विकार? काय झालं बरं? अरे विकार आहेत पण त्याच्यावर तोडगा नाहीये, काही रस्ता काही मार्ग सापडत नाहीये. पण नारद मुनी म्हणतायत हे नवलच आहे, एक एक पहावं ते नवल आहे.
तुमच्याकडे उपाय नाही म्हणताय. बर तिकडे मी नवल पाहून आलो. हा नारदा, काय नवल पाहिलं सांगा बरं, सांगा बरं. अहो पण तुमची चिंता आणि तुम्ही काहीतरी, अरे ते राहू देत. तुम्ही नवल काय सांगितली सांगताय ते ऐकण्याची उत्सुकता. अहो मी नवल असं पाहिलं की रामेश्वराच्या बाजूने येत होतो आणि एका कुठल्याशा झाडावरती एक वानर, वृद्ध वानर बसलेलं मी पाहिलं. पर आजूबाजूला कोणी नाही आणि हातामध्ये माळ घेतली होती त्या वानरानं. मला आश्चर्य वाटलं म्हणून मी जवळ गेलो. सर ते काहीतरी पुटपुटतंय असं लक्षात आलं. नीट ऐकायचा प्रयत्न केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तर रामनाम, रामनामाचा जप चालला होता हे लक्षात आलं. मी त्याला म्हटलं की अहो वानरराज, ते राज्य झालं, तो युग लोटलं वगैरे वगैरे वृत्तांत कथन करणार इतक्यात कृष्णाने सांगितलं, बस 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 नारदा उपाय मिळाला, उपाय मिळाला. ते जे काही नवल आहे ना, ते जे काही नवल तुम्ही सांगताय, त्या नवलाचं जे कारण आहे, मुख्य व्यक्ती आहे, त्या सूत्रधाराला इथे इथपर्यंत घेऊन या. म्हणजे तुम्हालाही उत्सुकता झाली की नाही त्याला भेटायची. अहो आहेच ते वानर तसं, पण लक्षात ठेवा देवा ते वानर रागीटे. मी त्याला म्हटलं की तो राम युग गेलं आणि आता कृष्ण अवतार आहे, तर कृष्ण कृष्ण म्हणा, तर ते रागावलं माझ्यावर आणि म्हटलं ते सांगून गेलेत मला की मी पुन्हा येईन. बस बस नारदा कळलं, पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. ते जे काही आहेत तो उपाय आणि माझी चिंता हरण एकत्रच होणार आहे. तू असं कर, त्या वानराला घेऊन इथपर्यंत ये. नारद मुनी विचार करतायत की आलो भेटीला आणि हा ते नवल, ते वानर आता परत भेटीचा योग येणार त्याच्याशी. बर म्हणून आले, घड्याळाची परवानगी नाही म्हणून तात्काळ आले, पोहोचले त्या वानरासमोर. आणि आता संवाद कसा साधायचा, कारण आधीच या दोन भक्तांची काय म्हणतो ते वादविवाद स्पर्धा झाली होती. हे म्हणतायत राम राम, नारद मुनी म्हणतायत कृष्ण कृष्ण. हे म्हणतायत राम श्रेष्ठ, नारद मुनी म्हणतायत कृष्ण श्रेष्ठ. या युगामध्ये कृष्ण अवतार म्हणून कृष्ण कृष्ण म्हणा, म्हणजे ज्याचा पक्ष त्याचं नाव या वगैरे वगैरे जे काय असेल. पण तसं न करता हा वानर राम राम म्हणतोय आणि म्हणतोय की प्रभू रामचंद्र पुन्हा येणार आहेत. हे कसं घडावं, हे काय घडावं विचार करतायत. पण लक्षात आलं की या वानराला केवळ बुद्धीनी टसल देऊन उपयोग नाही, मग याला भावनेनीही जिंकावं लागेल. आणि म्हणून अहो सगळं खरंय वानरराज, तुम्ही म्हणताय की प्रभू रामचंद्र तुम्हाला दर्शन देणार आहेत. पण मला एक सांगा हो, आपण भक्त म्हणवतो, आपण डोळस भक्त आहोत की नाही, म्हणजे काहीतरी विचार करणारे भक्त आहोत की नाही, मग काय कराल असं आपल्या जवळ का देवाला बोलवायचं, का आपण देवाच्या शोधात जायचं. म्हणून संवाद साधायला सुरुवात केली, मनाला हात घातला, भावनेला हात घातला की देव तुम्हाला दर्शन देईल. केव्हा बरं, जेव्हा तुम्ही तीर्थाटन कराल, संत संगती होईल, महापुरुषांची दर्शनं घडतील, तीर्थस्नान होतील, मनाला पटला विचार आणि मग एक राम भक्त आणि एक कृष्ण भक्त दोघांनी जणू काही युती केली होती आणि ते प्रवासाला निघाले, तीर्थाटनाला निघाले. मजल दर मजल करीत कुठपर्यंत यायचं होतं, द्वारकेपर्यंत.
एकदम आणलं नाही. संवाद साधत 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 या वानराच्या मनात तरी काय आहे जाणून घेऊया म्हणून प्रवासादरम्यानही चर्चा चालली आहे. आणि त्यावेळेस लक्षात येत आहे नारदांच्या की आता काहीतरी मोठं लीला नाट्य घडणार आहे बहुतेक, आणि मी मात्र केवळ याचं माध्यम आहे. त्यामुळे नारदांनी ठरवलं जे जे होईल त्याला सामोरं जायचं. असं होता 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 द्वारकेपर्यंत आली स्वारी. ते सुवर्ण कळस दिसायला लागले आणि यांची मुद्रा बदलली. नारदा, हा काय प्रकार आहे? ही नगरी इथे कशी आली? ही नगरी इथे कशी आली म्हणजे अहो ही नगरी इथेच आहे, याला द्वारका? नाही नाही नाही, ही नगरी द्वारका नाही. ओ द्वारका कुठे? ही नगरी म्हणजे ही लंका आहे. लंका आहे? अहो लंका नाही, ही द्वारकाधीशाची नगरी आहे. बघा ना किती छान सुवर्णाची. अहो तेच सांगतोय, सुवर्णाची ही लंका आहे. माझ्या प्रभू रामचंद्रांनी ही विभीषणाला दिली होती, ती जिंकली होती आणि मग विभीषणाला दिली होती. ही लंका चोरून आणली इथे कोणी ते सांगा. आता काय करावं? एका प्रसंगातून सुटतायत तो दुसऱ्या प्रसंगात अडकतायत आणि परोपरीने समजावतायत. सुनो कपिवरा लंका नाही, सुनो कपिवरा लंका नाही, सुनो कपिवरा लंका नाही. द्वारावती हे अर्धभाग बोल काय आहे ते दाखवायला सिद्ध हो. झालं
काय करावं लक्षात येईना म्हणून मुख्य मार्गाकडनं महालाकडे चाललेले असताना नारदांना कृष्णाने खूण केली की जा तिकडेच जा. नारद मुनी म्हटले चांगलंय, एक एक कामाला लावतायत आणि आता बलराम दादांना युद्धाचं आमंत्रण घेऊन जायचंय म्हणजे काय कळेना. पण बलराम दादा नुकताच व्यायाम शाळेतून व्यायाम उरकून आले होते. भारदस्त शरीर व्यायामानं आणखीन तेज आणि त्यात फलाहार ठेवलेला, दूध आहे, मिठाई आहे, लाडू अनेक प्रकारचे आहेत, पौष्टिक लाडूही त्यामध्ये आहेत, असं काय काय म्हणून ठेवलंय आणि तो आहार चाललाय. आणि मग नारदांनी पुन्हा, खरं ते कळीचे नारद नाही होत, कळकळीचे नारद, आणि विचारपूस सुरुवात केली. वा 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 दादा, व्यायाम झालेला दिसतोय, कसं तुम्हाला पाहिलं की अगदी प्रसन्न वाटतं. राजा असावा तर असा, तुमच्यासारखा बघा. आणि आहारही मजबूत, आहार विचार विहार सर्व काही यथायोग्य, बघा दादा किती छान. पण काही लोकांना हे डोळ्यात खुपतं का हो? काही लोकांना हे पाहवत नाही, समजत नाही. का रे, असं कोण आहे? दुधाचा पेला, सुवर्णाचा पेला हातात घेताना सुद्धा असं कोण आहे ज्याला माझं ऐश्वर कळत नाही, माझं श्रेष्ठत्व कळत नाही, असं कोण आहे? एक वानर नगरी बाहेर आलाय म्हणे की तुम्ही ही नगरी चोरलीत वगैरे, काय म्हणतोस असे? अहो पण ते वानरच आहे दादा, त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? बरं, इतकं सुकरून ते वानर थांबलं नाही बरं का? ते वानर तुम्हाला युद्धाचं आमंत्रण देत आहे. काय सांगता नारदा? अहो पण मग तुम्ही त्याला सांगितलं का नाही की मी असा? अहो सगळं सांगितलं, सगळं सांगितलं. तुमच्या नगरातली प्रजा किती सुखी आहे, तुम्ही किती छान राज्यकारभार सांभाळता, धाकट्या भावालाही सांभाळता, सर्व. हा मग तरी पटलं नाही त्याला? प्रशस्ती करावी तर नारदांनी करावी असं. नाही पटलं, काय करू? बर, यादव बळ घेऊन हलधर युद्धाचं आमंत्रण मध्ये कोणाचंही का असे ना? यादव बळ घेऊन हलधर पुरी बाहेर निघाला सत्वर, तो वृक्षावरी वानर देखिला सकळी की. वृक्षावरती वानर बसलेलं दिसलं, त्याला दुरून पाहिलं आणि लक्षात आलं की हेच का ते वानर, याच्याशी का युद्ध करायचं मी? पण आले होते. बरं, एवढं जर वानर सामान्य वाटत होतं तर यादव बळ घेऊन यायची काय गरज होती? पण शक्ती प्रदर्शन, माझ्याकडे ही आयुध आहेत, माझ्याकडे ही शस्त्रास्त्र आहेत, मला अमुक विद्या येते, माझ्याकडे एवढं सैन्य आहे, यादव सैन्य वगैरे वगैरे, कदाचित या सगळ्याला भिवूनच ते वानर पळून जाईल. पण ते साधं सुध वानर होतं काय, साक्षात हनुमंत राय होते. त्यांनी पाहिलं की कोणीतरी आलेलं आहे, रथात बसून आलंय, एक कटाक्ष टाकला आणि त्यांना टप्प्यात येऊ दिलं. युद्धाच्याही काही नीती आहेत, त्यांना टप्प्यात येऊ दिलं. आणि एकदा लक्षात आलं की आता हरकत नाही आपला पराक्रम दाखवायला, म्हणून श्रीराम म्हणून जयघोष केला, उपकार केला आणि जवळपासचे धोंडे उचलून सैन्यावर टाकायला सुरुवात केली. वृक्ष उपटले, सैन्याची धूळधाण, पूर्ण सैन्य बेचिरा, कोणी पळायला लागलं, कोणी जखमी झालं, रक्त बंबाळ झालं, सर्व नासधूस त्या नगरीची सुरुवात झाली. आणि लक्षात आलं बलरामांना की हे वानर साधं नाहीये आणि म्हणून स्वतः युद्धाला गदा घेऊन सामोरे जाणार. एवढ्यात
काय केलं तर हनुमंतानी आजूबाजूला जी काही झुडपं होती त्यातली झुडपं निवडली, ती शेपटाला आज्ञा केली झुडपं तोडून आणली आणि शेपटानी आणि झुडपानी बलराम दादांना झोडपायला सुरुवात केली. बलराम दादांचं अंग रक्तमंबाळ व्हायला लागलं. बरं, या झोडपण्याने तरी जागेवर यावं की नाही, पण लक्ष नव्हताच म्हणजे की तुझा नंतर समाचार घेतो असं म्हणून ते मागे फिरले. लक्षात आलं की आत्ता आपण स्वारी करून जाणं योग्य नाही म्हणून मागे फिरले. तो इकडे नारदांनी सांगितलं होतं, रेवती वहिनी अहो तुम्हाला कळलं का तुमचे दादा किती मोठा पराक्रम गाजवायला गेले, हे आत्ता त्या वानराला हरवून येतील बघा, पंचारतीची तयारी करा, अहो अवाळायची तयारी करा, बघताय कुठे कर असं म्हणून पंचारत्या घेऊन सर्व दासदासी समोर आले. तो दूर व्हा असं म्हटले आणि आपल्या महालामध्ये प्रचंड अपमान. लक्षात आलं होतं की एका वानराने, सामान्य वानराने आपला अपमान केलेला आहे आणि तो कृष्ण कुठे आहे त्याला समोर आण, ही सगळी त्याची लीला आहे, त्याचं कारस्थान आहे, त्याला समोर आणा. तो इकडे कृष्ण भगवान, त्यांनी सांगितलं होतं इकडे पूर्ण सभा पालटलेली होती आणि नारदांना सांगितलं की बलराम दादांना जरा विश्रांती घेऊ दे आणि सत्यभामा देवींना सांगा की तुम्हाला सीतामाता होऊन बोलवलंय हो, हा निरोप तेवढा द्या आणि गरुडालाही इकडे पाठवा. बर, तर ते वैनतेय गरुड म्हणजे श्रीकृष्णाचं वाहन, ते आले. सांगा देवा कुठे जायचंय, कुठे प्रवास आहे सांगा, मी तयार आहे, बघा तुम्हाला घेऊन जायला मी नेहमी तयार आहे, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, क्षणार्धात मी. अरे गरुडा, ऐकून तरी घे, माझा ऐकून तरी घे, मला कुठेही जायचं नाहीये, कोणाला तरी घेऊन यायचंय. कोणाला घेऊन यायचंय? हा म्हणजे कोणी पाहुणे येणार आहेत का, मोठी मंडळी येणार आहे, कोणी राजा? अरे थांब जरा, ऐकून तर घे. ते नगरी बाहेर एक वानर आलाय. हा, मी त्याची चर्चा ऐकली, बलराम दादांना काहीतरी खूप त्रास झाला म्हणे त्या वानरामुळे. हा हा, तेच जे वानर आहे ना, त्या वानराला इथे घेऊन या. झालं, देवाची आज्ञा होती, नाहीतर देवाज्ञा व्हायची. म्हणून गरुडजी निघाले, पण मनात तेच की एका वानराला मी घेऊन यायचं, मी एवढं मोठं वाहन, मी देवांची गती, मी देव माझ्या शिवाय कुठे जाऊ शकत नाही. आणि त्या वानराला हाक मारली, ओ वानरराज, झाडावर काय करताय, खाली उतरा. जेवढा होऊ शकेल तेवढा त्याचा पाणउतारा केला आणि त्याला सांगितलं, अरे मरकटा सांडोनी, अरे सर्व मरकटा सांडोनी, अरे सर्व हनुमंतरायांनी गरुडालाही प्रसाद दिला, त्या पुच्छाला आज्ञा केली, त्या पुच्छानी, त्या शेपटानी गरुडाला जे गुंडाळलं आणि दूर फेकून दिलं, ते काय झालं तर भडभड रुधिर, तो ओकला, ओ रक्त सभेमध्ये येऊन पडला आणि पिस गळायला लागली, थर 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 कापायला लागला आणि लक्षात आलं, ओ देवा तुम्ही कोणाला आणायला पाठवलं? अरे काय झालं गरुडा? अहो ते साधं सुधं नाहीये वानर, बघा माझी अवस्था काय केली, बलराम दादांची अवस्था काय केली, त्याला नगरीत कशाला आणायचं, त्याला नगरीच्या बाहेर बाहेर. अरे लक्षात घे गरुडा, ती व्यक्ती नगरीमध्ये येणं फार आवश्यक,
ती खूप मोठी व्यक्ती आहे. अहो मोठी कसली, रागीट व्यक्ती आहे ती, सगळी नासधूस करेल. असू दे, तू आता फक्त माझा निरोप घेऊन जा की प्रभू रामचंद्र तुला दर्शन देणार आहे. एवढा निरोप फक्त सांग, बाकीचं काही बोलू नकोस जे आत्ता बोललास. आणि हा थरथर कापत कापत का होईना योग्य अंतर ठेवत पुन्हा गरुड जे आलेले आहेत देवाचं स्मरण करतायत. आणि यावेळेस मात्र सांगितलं की हे पहा वानरराज, तुम्हाला प्रभू रामचंद्र दर्शन देतायत असं म्हटले. आणि जसं पळता येईल, उडता येईल, तसं उडायला सुरुवात केली. पुन्हा त्याला जवळ घेतला हनुमंतानी आणि विचारलं की आता तर चेष्टा करत नाहीस ना. नाही हो, चेष्टा कसली चेष्टा, नाही हो, छे 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 छे, देवांनीच सांगितलंय तोच निरोप मी घेऊन आलाय, चलावं आपण. आणि म्हणून त्याला मानाने सन्मानाने त्या वानराला हनुमंतरायांना सभेमध्ये घेऊन आलेले. इकडे सभेचं चित्र पलटलेलं होतं आणि सर्व यादव नव्हतेच तर वानरांची सेना दिसायला लागली होती. आणि या वानरांच्या सेनेमध्ये सत्यभामा देवी आल्या होत्या, कारण त्यांना सीतामाता होऊन बोलवलं होतं ना. पण एवढा वेळ का लागला तुम्ही म्हणाल? अहो तयार व्हायला वेळ लागतो बायकांना, म्हणून आधीच निरोप पाठवला होता. आणि मग झालं असं, कुठले दागिने घालू, ही ठुशी चांगली का तो चपला हार चांगला, मग ही नथ का ती नथ, हा बाजूबंद का तो कमरबंद, एवढे सगळे दागिने परिधान केले आणि भरजरी वस्त्र त्या समवेत ठुंकत ठुंकत त्या सभेमध्ये आल्या. आणि पाहिलं तो ही कोण बाई आली म्हणून भुभुफकार चित्कार सुरू झाले. अहो या सीता मातोश्री नाहीत आमच्या, यांना परत पाठवा, या कोण आल्या आहेत, आम्हाला सीता मातोश्री हव्या आहेत. म्हणून कोणी खांबावर चढताय, कोणी आसनांची उलथा पालथ करताय. तेव्हापासून बहुतेक मंत्रालयात हे सर्व सुरू झालं असावं. असो, पण सगळी सभा उलथून टाकली त्या वानरांनी, सीता मातोश्री हव्या आहेत म्हणून. आणि अपमान सहन नाही झाला, मी एवढी सौंदर्यवती, मी एवढी ऐश्वर्यवान, हा अहंकार होता आणि तोच घात करणारा. परत फिरल्या आणि रुक्मिणी देवी सीता मातोश्री म्हणून आल्या. तोपर्यंत हनुमंतरायजी दरबारामध्ये आले होते आणि सर्व नल नील जांबुवंत दिसायला लागले, सर्व आपले मित्र बांधव सखा प्रियजन दिसायला लागले. आणि समोर दिसले ते म्हणजे लोकाभिराम रणरंग धीराम. आपले स्वामी समोर दिसलाय म्हटल्यानंतर जय जय रघुवीर समर्थ केला. आणि समोर आलेत, नमस्कार केलाय, पाहतायत तो चेहरा प्रभू रामचंद्रांचा, पण चरण वेगळे दिसले. ज्या चरणांची मी इतके वर्ष सेवा करतो, ज्या चरणांवरती या जे चरण कमलांवरती या नयल कमलांमधून मी अश्रू माझे पडतात आणि त्यांचं पाद संवाहन होतं, हे ते चरण नाहीत. म्हणून वरती पाहिलं राजी लोकाभिराम रणरंग धीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. म्हणून नमस्कार करायला पुन्हा वाकले, चेहरा रामाचा चरण कृष्णाचे. पुन्हा वरती पाहतायत चेहरा कृष्णाचा चरण प्रभू रामचंद्रांचे. हा भ्रम काही कळेना, घळ 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 अश्रू व्हायला लागले. आणि सांगितलं, देवा मी सामान्य दास आहे, मी सामान्य दास आहे, तू वचन दिल्याप्रमाणे मी तुझी वाट पाहत इतकी युगान युग थांबलो आहे, आता मला दर्शन दे.
दर्शनाची ओढ आहे आणि जवळ घेतलं हनुमंताला आणि सांगितलं की अरे कृष्ण काय आणि राम काय. प्रत्येक अवतारामध्ये माझं निश्चित कार्य करायला मी रूप धारण केलं, परंतु मी आहे तो एकच आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं आणि सांगितलं की हनुमंता ज्याप्रमाणे मी तुला वचन दिलं, शब्द दिला, आश्वासन दिलं नव्हतं, वचन दिलं होतं, आणि त्यामुळे हे शब्द मी पूर्ण करतो आहे, वचन मी पूर्ण करतो आहे. आणि म्हणून कृष्णावतारातही हनुमंतरायांना प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं आणि इकडे मात्र कृष्णावतारात कृष्णाचं सान्निध्य लाभून सुद्धा तो परमात्मा ज्यांना कळला नाही, तो सोहम ज्यांना उमगला नाही, आणि जे देहोहम बळ ऐश्वर सौंदर्य यामध्येच गुरफटून राहिले, त्यांचा घात झाला, त्यांना अपमानास्पद आणि हीन अशी वागणूक मिळाली, या सर्व चरित्राचा गोषवारा लक्षात घेतला आणि आपल्या मूळ पद्यामध्ये तारकासुर स्वामी आपल्याला सांगतात की जर काही या जगामध्ये घातक असेल, तुम्हा आम्हाला उच्च पदावरनं कनिष्ठ स्थितीला आणणार असेल, तर काय आहे, तर ते घातक मद अवलोकी, जीवा घातक मद अवलोकी. त्या करुणा कराला तो जो आपल्यावर मुलाप्रमाणे प्रेम जीव कृपा करणारा जो परमेश्वर आहे, त्याला जर दीन बनून शरण गेलात, तर तुमचा उद्धार आहे ज्या पद्धतीने हनुमंतरायांचा उद्धार झाला. हेच आजच्या मूळ पद्यामध्ये तारकाश्रम स्वामी चरणी आणि हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करते. आणि तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते हो. त्याचबरोबरीने इथे सेवा करण्याची संधी मला मिळाली. वीर मारुती उत्सवामध्ये आयोजकांचे मी आभार मानते की हे माझे बोबडे बोल बोलण्याची संधी मिळाली. खूप आनंद वाटला कीर्तन सेवा करून. आणि त्याचबरोबरीने चैतन्य देशपांडे यांनी तबला साथ केलेली आहे आज आम्हाला, आणि साहिल पुंडलिक या दोन्ही दादांचे मी आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते आणि मागणं मागूया. जयचिदानंद.
विषय विरत झालो तुझी आहे सत्राता जय